नमस्कार, न्यूज 18 लोकलच्या डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो. डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये आपण राज्यभरातील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा घेत असतो. कोकणामध्ये काही ठिकाणी वातावरण दमट आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किमी प्रतितास एवढ्या वेगाने वारे वाहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील सर्वात जास्त 42 अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान जळगाव इथे नोंदवण्यात आलं, तर सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर आणि गडचिरोली इथे 22.6 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं. पाहूयात राज्यभरात 19 मे रोजी हवामान आणि तापमानाची स्थिती काय राहील. सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून. मुंबईमध्ये 19 मे रोजी 35 अंश सेल्सिअस एवढं कमाल तर 29 अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहू शकतं. तर पुढील काही दिवस मुंबईमधील हवामान हे कोरडं असणार असून वातावरण उष्ण आणि दमट राहणार आहे. पुण्यामध्ये 19 मे रोजी 36 अंश सेल्सिअस एवढं कमाल तर 23 अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहू शकतं. पुढील 2 दिवस पुण्यातील आकाश निरभ्र राहणार असून त्यानंतर ढगाळ वातावरण राहू शकतं. मुंबई पुण्यानंतर आता येऊयात विदर्भाकडे. विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर 19 मे रोजी नागपूरमध्ये 39 अंश सेल्सिअस एवढं कमाल तर 26 अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहू शकतं. मुंबई पुणे आणि विदर्भातील हवामानाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता येऊयात राज्यातील आणखीन एक प्रमुख विभाग असलेल्या मराठवाड्याकडे. मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 19 मे रोजी 40 अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहू शकतं. तर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मराठवाड्यातील तापमान हे प्रचंड वाढणार असून ते 43 अंशांपर्यंत देखील जाऊ शकतं. मराठवाड्यानंतर आता येऊयात उत्तर महाराष्ट्राकडे. नाशिकमध्ये 41 अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहू शकतं तर किमान तापमान हे 25 ते 26 अंशांच्या दरम्यान असणार आहे. नाशिकमध्ये देखील पुढील 1-2 दिवसांमध्ये तापमानाचा पारा वाढणार आहे. तर कोल्हापूरमध्ये पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाचं सावट कायम असणार आहे. 19 मे रोजी कोल्हापूरमध्ये 38 अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहू शकतं. तर मंडळी, हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा. असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.